कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। विठ्ठला, कधी कधी ना रस्ता सापडत नाही रे, तेव्हा तूच मार्ग दाखवतोस ना, आणि मला खात्री आहे यापुढेही तूच योग्य मार्ग दाखवशील बघ। आमची एकुलती एक मुलगी, जीव की प्राण होती आमचा, पण तुला पाहिलं आणि आणि असं वाटलं आमची सानिकाच परत आली आमच्याकडे। बांगड्यात माझ्या सानिकाच्या, मी नाही घेऊ शकत ह्या बांगड्या। मुलगी म्हणवतेस ना स्वतःला आमची, मग एक आई आपल्या मुलीला काही देऊ पाहते तर नाकारतीस तू? मी अमरशी बोललो। काय म्हणाले ते? लग्नानंतर हिने काम केलं तरी चालणार आहे। मला असं वाटलं माझ्या ताराचं करिअर जरा सुद्धा खराब होतंय ना, तर मी या घरावरून तुझ्या या भावाच्या डोक्यावरून माझा हात काढून टाकीन। माझा हात का पकडते? माझ्या बांगड्या चोरते आणि माझ्यावरच आरोप लावते? तुम्ही आज जे कॉम्पिटिशन मध्ये बोललात ना, ते पटलं मला, तुमचे विचार आवडले। थँक्यू। नाही, मला लहानपणापासून शिकवलंय की नेहमी खरं बोलावं, कसलीही भीड बाळगायची नाही। हे पण आवडलं मला। काय झालं, काय बघताय? मी फार छान असता। थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट, पण त्यासाठी ही वेगळी मेहनत करावी लागते। पुरेशी झोप घेणं, मग सकाळी उठल्यावर योगा, प्राणायाम आणि मग पूजा, मनाच्या आरोग्यासाठी सगळं फार गरजेचं असतं, पण हेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं। मला असं वाटतं की दिवस तुम्ही फार छान मॅनेज करत असाल, नाही? आय मीन तुमचं रुटीन। मंदिरात जायला खूप आवडतं, तिथल्या मुलांना खाऊ पिऊ घालायला आवडतं, बरं वाटतं। हे सगळं झालं ना की मग आपली काम, दिवस कसा निघून जातो कळत सुद्धा नाही। मला बिझी राहायला फार आवडतं। मला आवडेल तुमच्या सोबत यायला। हो, जाऊयात ना मग आपण। काय चोर चिरचोर वरतून मला बोलते, बघा हिच्याकडे बघा। काय बोलताय? मी नाही बोलणार, तुम्ही चोरी केली। काय प्रकार आहे? बघितलं ती मुलगी की चांगल्या घरातून दिसते, पण अशा चोऱ्या माऱ्या करताना लाज कशी नाही वाटत तिला? परिस्थिती कधी कधी जे दिसत ते खरं नसत, आणि कधी कधी खरं दिसत असूनही आपण ते स्वीकारत नाही। चोरच असेल ती, उगाच काय इतकी लोक गोळा झाली आहेत। कपडे आणि अवतार बघा ना तिचा, चोरच असेल ती। इतर ताराची असिस्टंट आहे। चला घरापर्यंत सोडतो तुम्हाला। नाही नको, मी जाईन इथून एकटी। नक्की? हो नक्की। सॉरी मी तुला कॉफीसाठी बोलावलं असतं, पण परत सॉरी। आता हे सॉरी कशासाठी? कारण मी आवाजावरून तुला एकेरी बोलायला लागले ना। इट्स ओके। सॉरी, मी तुम्हाला कॉफीसाठी बोलावलं असतं घरी, पण माझ्या घरी कोणी नसतं ना, आणि माझं घर एकदम बॅचलर्स सारखं आहे, फक्त पसारा। नाही चालेल, काही हरकत नाही, आणि तशी ही वेळ नाही आहे कॉफी पिण्याची। नेक्स्ट टाइम।
उचला ना फोन। बाबांचा फोन है, मी निघते। ओके बिजी होते मी। कॉन्ट्रॅक्ट लक्षात आहे ना? हो आहे माझ्या लक्षात सगळं। मग हे पण लक्षात असेलच ना की दिवसभर जे काही घडेल ते मला संध्याकाळपर्यंतचा रिपोर्ट मिळाला पाहिजे म्हणून, आणि मला हे परत सांगायला लागता का म्हणे? लक्षात ठेव। अहो मी एका ठिकाणी अडकले होते, सांगते सगळे येऊन। फक्त कॉन्ट्रॅक्ट साइन केलंय, आयुष्यभरासाठी विकत नाही घेतलंय। ओके अरे काय ग ओके काय मला संगत घेऊन जातेस? आणि ह्या वेळेस अशी बिन सांगता कशी गेलीस ग? अप्पू मी जास्त लांब गेले नव्हते आणि आता आले ना मी। पण ह्या पुढे जर तू अशी कुठं बिन सांगता गेलीस ना तर बघ मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, कायमच कट्टी तुझ्या बरोबर। बर बाबा, आता तुला सोडून मी कुठं बी जाणार नाही। साऊ अगं जीव काढला सांचा। आओ तुम्ही जरा थांबा बरं दोघ जण। साऊ लेकरं भूक लागले असेल ना, चाल। नाही आई मी जगन्नाथजींच्या घरी जेवण आले। हो का? आमच्यासाठी नाही आले का ग डबे भरून? नाही म्हणजे तुझ्या काळजी दिवसभर घरात चूलच पेटली नाही ना, आम्ही सगळे उपाशी। ये दुःख काय खतम नाही होत आहे बे। हे बाई सकाळपासून अन्नाचा कण नाही ग पोटात। जा बाई जा, तुझा इमोशनल ड्रामा संपला असेल ना तर जाऊन जरा काहीतरी बनव, माझ्यात नाही आता ताकद काही बनवायची। जा जा। एक मिनिट आई बाबा मी जेवला नाहीत। बरं मी तुम्हा सगळ्यांसाठी भाकरी करून आणते, आलेच। पोटात खड्डा पडलाय ग बाई। काही ग जयंती संपला तुझा सिनेमा? हा काय हो पळून गेली ती, ऐकून घ्यायचं मी। चांगला नाही आहे हो तुमचा। जयंती सारखा असं पळून गेली असं म्हणायचं नाही। हा आली ना मग घरी ती परत। हा माझ्या सोन्यासारख्या लेकराला वाटेल ते बोलत असती, पाहिलं ना आता। आमची साऊ कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही। लय गुन्हे आहे माझी लेक, कळलं का? सासूबाई ती म्हण माहिती का हो तुम्हाला? गुगल गाय मी पोटात। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।